नमस्कार भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत विना अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांच्या अन्नत्याग आंदोलनाची महाराष्ट्र प्रदेशकडून दखल तीन दिवसात दखल घेऊन प्रश्न आठ दिवसात मार्गे लावण्याचे दिले आश्वासन सविस्तर वृत्त पाहूया महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कमवी कृती संघटनेचे तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी पात्र ठरलेल्या एकशे शेहेचाळीस प्लस एक हजार सहाशे अडतीस उच्च माध्यमिक शाळां चा मंजूर अनुदान निधी वितरणाचा शासनाचा आदेश तात्कालीन निर्गमित व्हावा तसेच अघोषित उच्च माध्यमिक शाळा अनुदानासह घोषित व्हाव्या यासाठी दिनांक एक जूनपासून संबंध राज्यातून आपल्या आपल्या राहत्या घरी घरातून तीनशे पन्नासच्या वर शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते त्या आंदोलनाची काँग्रेस पक्षाकडून तीनच दिवसात दखल घेऊन मा स्वतः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हे प्रश्न आठ दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे दिनांक चार जून दोन हजार रोजी उपोषणकर्ते प्राध्यापक करतार सिंग ठाकूर प्राध्यापक दिनेश गांगुर्डे यांचे उपोषण काँग्रेस शहर नाशिक शहर अध्यक्ष शरद आहेर यांच्या हस्ते सुटले मागील वीस वर्षापासून विना वेतन काम करण्याऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांनी अनुदान मिळावे यासाठी दोनशे पन्नासच्या वर आंदोलन केली आहेत त्या त्यांचे फलश्रुती शाळा म्हणून म्हणून पात्र घोषित झाल्या त्यानंतर चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी पुरवणी मागणीद्वारे एकशे सहा कोटी सत चौऱ्याहत्तर लाख बहात्तर हजार रुपये एवढा निधी मंजूर झाला परंतु दोन महिने झाले तरी निधी वितरणाचा शासन आदेश काढण्यात न आल्याने शिक्षकांना उपासमारीची समोरे जावे लागत होते त्यासाठी संघटनेचे एक जूनपासून आपल्या घरातच अन्नत्याग आंदोलन सुरू केले संघटनेचे नाशिक विभाग कार्याध्यक्ष प्राध्यापक कर्तारसिंग ठाकूर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश गांगुर्डे यांनी अन्नत्याग सुरू केले दरम्यान तीन दिवसापासून संघटनेचे पदाधिकारी तसेच नाशिक विभागाचे पद पदवीधर आमदार सुधीर तांबे तसेच काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनवणे यांना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून पाठपुराव केला तसेच या उपोषणाच्या दरम्यान सुभाष दे मान्य सुभाष देसाई आमदार कपिल पाटील आमदार दत्तात्रेय सावंत शिक्षक सेना अध्यक्ष जमो अभयंकर यांनी आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या भेटी घेऊन यशस्वी मध्यस्थी केली पदाधिकारींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व गोष्टी समजावून सांगितले आणि आठ दिवसात शासन आदेश काढण्यात येईल असे सांगितले त्यामुळे तीन दिवसापासून सुरू असलेले अन्नतेक त्याग आंदोलन दिनांक चार जून रोजी मागे घेण्यात आले उपोषणकर्त्यांनी शिक्षकांचे सोडविण्यासाठी शहराध्यक्ष स... करा आमदार सुधीर तांबे यांची यं... यं... तब्येत बरी नसल्याने तांबे साहेबांच्या वतीने नाशिक शहर जिल्हाध्यक्ष कमिटीचे शहर अध्यक्ष शरद आहेर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी श... सरबत घेऊन अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आणि काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त करत बाळास बाळासाहेब थोरात ही यांचेही आभार मानले यावेळी नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश निकाळे युवक काँग्रेस जिल्हा महासचिव जावेद पठाण ब्लॉक सरचिटणीस सलमान शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्टला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद